टॉप रेषा आकृतीची माहिती। पंजाबी टॉप रेषा आकृती तयार करीत असताना सर्वप्रथम एक सरळ उभी रेषा काढा। त्या रेषेवरती दुहेरी बंद किनार स्वतःकडे असे नाव द्या आणि त्यावरती पूर्ण उंची अधिक 2 इंच असे माप टाका। त्यानंतर पहिली आडवी रेषा काढा, रेषा नंबर 1 खांदा रेषा असे नाव द्या। त्यानंतर दुसरी आडवी रेषा काढा, रेषा नंबर 2 छाती रेषा असे नाव द्या। त्यानंतर तिसरी आडवी रेषा काढा, रेषा नंबर 3 कमर रेषा असे नाव द्या। त्यानंतर चौथी आडवी रेषा काढा, रेषा नंबर 4 सीट रेषा असे नाव द्या। त्यानंतर शेवटची म्हणजे पाचवी आडवी रेषा काढा, रेषा नंबर 5 टॉप घेरची रेषा असे नाव द्या। यानंतर या प्रत्येक रेषांमधील अंतर किती आहे हे माहित करणं फार गरजेचं आहे। त्याकरिता रेषा नंबर 1 ते रेषा नंबर 2 यांच्यामधील अंतर 5 ते 5.5 इंच छाती मापानुसार असेल। त्यानंतर रेषा नंबर 1 व रेषा नंबर 2 याचे माप 5 ते 7 इंच म्हणजे 5, 5.5, 6, 6.5, 7 यापैकी एक असेल। मग रेषा नंबर 1 पासून म्हणजे शोल्डरच्या रेषेपासून रेषा नंबर 3 म्हणजे कमरेच्या रेषेपर्यंत कमर उंचीसाठी 12, 13, 14 यापैकी एक माप टाका। त्यानंतर रेषा नंबर 1 पासून रेषा नंबर 4 पर्यंत म्हणजे सीट उंचीसाठी 18, 19, 20 यापैकी एक माप टाका। त्यानंतर रेषा नंबर 1 ते रेषा नंबर 5 यामधील अंतर उंची अधिक 2 इंच इतके असेल। अशा प्रकारे पंजाबी टॉप रेषा आकृती तयार झालेली दिसेल। ओके, समजलं सगळ्यांना? सेव करा, सेव करा।